नमस्कार, मी आरती औटी, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. 9वी ते 12वीच्या शाळा 21 सप्टेंबर पासून अटी शर्तींसह अंशतः सुरू होणार. 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा अंशतः सुरू होतील असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले आहे. या शाळा 21 सप्टेंबर पासून सुरू होतील, मात्र या शाळा संस्थांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासंदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तशी नियमावली तयार करण्याचे स्वतंत्र असणार आहे. वर्ग वेगवेगळ्या वेळेत घेण्यास केंद्राने सुचवले आहे. वेगवेगळ्या वेळेत वर्ग घेण्यात येणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. अंतिम वर्षांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 15 ते 25 सप्टेंबर दरम्यान. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा ऑनलाईन होणार असून अपवादात्मक स्थितीत विद्यार्थ्यांना केंद्रावर जाऊन परीक्षा देता येईल. 15 ते 25 सप्टेंबर या कालावधीत प्रात्यक्षिक तर 1 ऑक्टोबर पासून लेखी परीक्षा होणार आहेत. 31 ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. मोबाईल शॉपच्या घरफोडी प्रकरणात सराईत गुन्हेगारांना अटक, 45 लाखांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईतील खारघर येथील मोबाईल शॉप मध्ये घरफोडी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून 45 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. चोरी केलेले मोबाईल परराज्यात मागणीनुसार पाठवले जाणार होते. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. केडीएमटी बंद असल्यामुळे कल्याण पासून नवी मुंबईत येणाऱ्या नागरिकांचे हाल. टाळेबंदीत मोठ्या प्रमाणावर शिथिलता आल्यानंतरही कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाने नवी मुंबईतील वाशी, कोकण भवन, बेलापूरच्या दिशेने बस सेवा अजूनही बंद ठेवल्याने या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या त्रासाने आता टोक गाठले आहे. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमामार्फत या मार्गावरील बस सेवा सुरू आहे. या बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची दररोज मोठी झुंबड उडत आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलच्या ग्रामीण भागात अँटीजेन टेस्टला सुरुवात. पनवेल महापालिका हद्दी पाठोपाठ पनवेलच्या ग्रामीण भागात देखील अँटीजेन टेस्टला सुरुवात करण्यात आलेली आहे. 3 सप्टेंबर पासून चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी हे पाऊल महापालिकेने उचलले आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. कोरोनामुळे 100 विद्युत बस लांबणीवर, आणखी 6 महिने लागणार प्रतीक्षा. नवी मुंबई परिवहन उपक्रमात यापूर्वी दाखल झालेला विद्युत बस तोट्यात चाललेल्या उपक्रमासाठी फायदेशीर ठरत असल्याने पुढील 100 बसकडे प्रशासनाचे लक्ष लागून होते. जून जुलै महिन्यात या बस येणे अपेक्षित होते, मात्र कोरोना संकटामुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत. आणखी 6 महिने उशीर होईल असे प्रशासनाने सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकेच. नमस्कार.